is set 1.3 question set. This example is based on similarity. In triangle PQR, PQ is equal to 6, QR is equal to 8, PR is equal to 10. Length of LM in triangle LMN, length of LM 3, length of MN 4, length of side LN 5. Are the triangles in figure similar? If S by which test? म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आणि ते चेक करायचे का नसतील तर ते कोणत्या टेस्ट अनुसार. नाव इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एल एम आर हे जे दोन ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल आपण काय केले विचारात घेतले. करस्पॉन्डिंग साईड पी क्यू ची करस्पॉन्डिंग साईड कोणती असेल एल. ह्या दोघांचा रेशो चेक करूयात. पी क्यू अपॉन एल एम पी क्यू ची लेंथ किती आहे 6, एल एम ची लेंथ किती आहे 3. 6 अपॉन 3 इज इक्वल टू 2. दिस इज इक्वेशन फर्स्ट. 2 अपॉन 1 किंवा 2 इट्स ओके. देन क्यू आर अपॉन क्यू आर ची करस्पॉन्डिंग साईड कुठली इकडं एम एम. क्यू आर ची लेंथ 8, एम एम ची लेंथ 4. 8 अपॉन 4 2 अपॉन 1 रेशो दोन्हीचा सेमच येतो. थर्ड थर्ड पेअर पी आर अपॉन एल एन पी आर अपॉन एल एन लेंथ ऑफ पेअर 10, लेंथ ऑफ एल एन 5. 5 सॉरी 10 अपॉन 5 2 अपॉन 1 इक्वेशन थर्ड. बाय ऑब्झर्विंग इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड from 1, 2 and 3. What we observed here? PQ upon LM. PQ upon LM is equal to QR upon MN is equal to PR upon LM. Therefore, these two triangles are similar to each other. Triangle PQR similar to triangle LMN. LMN. According to which test? Yes. Test. Last standard we discussed the all test of similarities. Now take next one example, third example in practice set 1.3. Question third in practice set 1.3. Triangle PRQ. PR 4, QR 6. Length of AC 8, length of BC X. Example kya hoga? As shown in figure, two poles of height 8 meter and 4 meter are perpendicular to the ground. 8 meter and 4 meter perpendicular to the ground. Perpendicular, that's why its angle is 90 degree to the ground. If the length of shadow of smaller pole, due to sunlight is a 6 meter. Then how long will be the shadow of the bigger pole at the same time? सिंपल एक्झाम्पल आहे. हे दोन ट्रायंगल आहे, कुठले ट्रायंगल पी आर क्यू आणि ट्रायंगल ए सी बी. ए सी बी आता ह्या ट्रायंगल मध्ये मी लिहित बसत नाही, डायरेक्ट लिहितो. पी आर पी आर काय पोल आहे, तो पोल कुठे आहे, ग्राउंड वर क्यूब आहे बरोबर. ए सी एसी सेकंड पोल आहे, पोल म्हणजे काय खांब, मग तो लाईट असेल कशाचा असेल एटसेट्रा. तो कोणताही पोल असेल तर तो पोल
जनरली कसं असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लावता तो पोल उभा केलेला असते, तो इलेक्ट्रिक पोल असेल, तर तो कसा असणार आहे, ग्राउंडला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजे तो उभा करतानाचा असं कधी टिल्ट केलेलं नसणार आहे, वाकडा तिकडा रोवलेलं नसणार आहे, उभा केलेलं नसणार आहे. मग तो जो अँगल आहे तो अँगल इथे किती क्रिएट झाला, 90 डिग्रीचा क्रिएट झाला. बघा आता हे जे एक्झाम्पल आहे, म्हणजे ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन कन्सिडर करताना एक गोष्ट त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेली आहे की ऍट द सेम टाइम, म्हणजे हा पी आर जो पोल आहे त्याची जी शॅडो पडते म्हणजे सावली पडते, ती सावली किती आहे, 6 मीटर आहे. त्याचवेळेस दुसरा पण पोल एक आहे त्याची हाईट आहे 8 मीटर, त्याची सुद्धा सावली पडते, ती सावली किती असायला पाहिजे. बघा की ज्या प्रमाणात इकडं या छोट्या पोलची सावली पडली, त्याच प्रमाणात या मोठ्या पोलची पण सावली पडायला पाहिजे. कारण का तर पी आर काय परपेंडिक्युलर आहे, एसी पण काय परपेंडिक्युलर, हे दोन्ही पोल आहेत, दोन्ही पोल ग्राउंडला कसे असणार आहेत, परपेंडिक्युलर असणार आहेत. म्हणजे ऍट द सेम टाइम, आता बघा की त्याच वेळेस म्हणजे एक टायमिंग असेल, दुपारचं टायमिंग असेल, 12 असेल 1 असेल 2 असेल 3 असेल, पण ज्यावेळेस ह्या पोलची सावली 6 मीटर पडते 2 वाजता असेल, तर तुम्ही याची पण सावली फाइंड आउट किती वाजता करायची, 2 वाजता किती सावली पडते तेच फाइंड करायचे. म्हणजे ऍट द सेम टाइम, म्हणजे त्यावेळेस हे दोन्ही ट्रायंगल कसे असणार आहेत, ट्रायंगल पी आर क्यू सिमिलर टू ट्रायंगल ए सी बी. ए सी बी आता या ठिकाणी पी आर काय, लेंथ ऑफ फर्स्ट पोल 4 मीटर, ए सी लेंथ ऑफ सेकंड पोल 8 मीटर, शॅड ऑफ फर्स्ट पोल क्यू आर इज इक्वल टू शॅड ऑफ फर्स्ट पोल 6 मीटर, शॅड ऑफ सेकंड पोल बी सी इज इक्वल टू एक्स. हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले तर पी क्यू अपॉन सॉरी पी आर अपॉन ए सी, पी आर अपॉन ए सी इज इक्वल टू आर क्यू अपॉन सी बी. आर क्यू अपॉन सी बी, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी आर, 4 मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए सी, 8 मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर क्यू, 6 मीटर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सी बी, एक्स. सेकंड पोल किती मिळाली आपल्याला, 12 मीटर मिळाली. आता हे परत एकदा रिपीट करतो, हे दोन ट्रायंगल सिमिलर का कन्सिडर करतो आपण, एकतर बघा पी आर परपेंडिक्युलर आहे, एसी पण परपेंडिक्युलर आहे, म्हटल्यानंतर त्याची सावली जी पडणार आहे, हे दोन्ही पोल आहेत, हे दोन्ही पोल ही जी कंडिशन आपण घेतली ती ऍट द सेम टाईपची घेतली, त्यामुळे ती शॅडो जी मिळणारे आहे क्यू आर आणि इकडे बीसी ती कशी असणार आहे, प्रमाणामध्ये असणार. त्यामुळे ऍट द सेम टाइम कंडिशन कन्सिडर केल्यामुळे, एकाच टायमिंगचं आपण सिच्युएशन कन्सिडर केल्यामुळे हे जे दोन ट्रायंगल आहेत ते दोन ट्रायंगल कसे असणार आहेत, सिमिलर असणार आहे. देन नेक्स्ट वन एक्झाम्पल, क्वेश्चन 4. इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी, this is an triangle ABC. AP perpendicular on BC, BQ perpendicular on AC. In triangle ABC, in triangle ABC, AP perpendicular BC, this is given thing, as well as BQ perpendicular AC, this is also given. B' P' C, म्हणजे बी पी सी हे एक रेषीय बिंदू आहे, कोलिनियर पॉइंट्स बी पी सी. सेम वे A'Q' C, ए क्यू सी हे सुद्धा कसे पॉइंट्स आहे, कोलिनियर पॉइंट्स आहे. प्रूव दॅट काय करायचं, ट्रायंगल सी पी ए सिमिलर टू ट्रायंगल सी क्यू बी. म्हणजे प्रूव दॅट करायचे, तेच दोन ट्रायंगल आपण कन्सिडर केले, इन ट्रायंगल सी पी ए अँड ट्रायंगल सी क्यू बी. व्हेरी सिम्पल, सी पी ए त्याच्यामध्ये पी अँगल किती आहे, 90 डिग्रीचा, म्हणून अँगल सी पी ए
congruent angle CQB, angle CQB. Reason क्या है सर? Each of 90 degree. कब तक angle की दिशा है? दोनों angle की थी उनसे चाहे 90 degree चाहे. वहाँ नहीं pair क्या था नहीं? Congruent था नहीं. Angle CPA congruent to angle CQB, each of 90 degree. ऐसे तो दोनों ट्रायंगल है CPA CQB तब क्या मतलब है अपने C हम एंगल का सदिश है कॉमन एंगल C इज एन कॉमन एंगल देयरफॉर एंगल BCQ कॉन्ग्रुएंट एंगल AC क्यों PCA PCP रीजन क्या है कॉमन एंगल दरफॉर ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB ट्रायंगल CPA सिमिलर टू ट्रायंगल CQB व्हाट इज द रीजन Because of AA test, angle test. अजून हा एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय काय दिले बघा एपी दिले एपी काय दिलेला आहे 7 BQ 8 युनिट BC 12 युनिट आणि फाइंड आउट काय करायचे AC फाइंड आउट करायचे एपी दिलेला आहे बीक्यू दिलेला आहे बीसी दिलेला आहे एसी दिलेला आहे आता या ठिकाणी आपण दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवलेले असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साइड कशा असतील तर करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सीपी ची करस्पॉन्डिंग साइड काय सीक्यू ओके पीए पीए म्हणजेच काय एपी एपी अपॉन बीक्यू इज इक्वल टू एसी आहे तिथं म्हणजे सीए CA upon BC आहे तिथं म्हणजे CB therefore CP upon CQ CP ची व्हॅल्यू नाही CQ ची व्हॅल्यू नाही तर नाही घेतलं कन्सिडर केलं तर चालेल AP upon BQ AP ची व्हॅल्यू किती आहे 7 BQ ची व्हॅल्यू किती आहे 8 is equal to CA CA म्हणजे काय AC तोच आपल्याला फाइंड करायचा अपॉन बीसी सीबी सीबी मध्ये स्केच बीसी तो किती आहे 12 7 इंटू 12 अपॉन 8 इज इक्वल टू इज देअरफॉर एसी इज इक्वल टू 10.5 युनिट देअरफॉर एसी इज इक्वल टू 10.5 युनिट एक्झाम्पल मध्ये काय केलं आपण की त्यांनी प्रूव्ह दॅट करायला सांगितलं होतं दोन ट्रायंगल ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं दाखवायला सांगितलं होतं ए टेस्ट नुसार ते दोन ट्रायंगल सिमिलर दाखवले आणि ज्यावेळेस दोन ट्रायंगल सिमिलर असतील त्यामध्ये त्याच्या संगत बाजू कशा असतील संगत बाजूचा रेशो कसा असतो सारखा असतो म्हणजे सीपी अपॉन सीक्यूचा जेवढा रेशो असेल तेवढाच कोणाचा असणार आहे एपी अपॉन बीक्यूचा असणार आहे तेवढाच रेशो कोणाचा असणार आहे सी अपॉन सीबीचा असणार आहे आता या ठिकाणी सीपी अपॉन सीक्यू सीपीची पण व्हॅल्यू गिवन मध्ये नाही सीक्यूची पण व्हॅल्यू गिवन मध्ये नाही त्यामुळे याचा वापर हे नाही लिहिलं तरी चालतं पण आपण तिन्ही रेशो लिहून ठेवले जो रिक्वायर्ड आहे तो आपल्याला त्यानुसार कन्सिडर करतो एपीची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी 7 आहे बीक्यूची व्हॅल्यू किती आहे 8 आहे सीएची व्हॅल्यू किती आहे तिथं फाइंड करतोय आपण एसी बीसीची व्हॅल्यू 12 म्हणजे एपी अपॉन बीक्यू सीए अपॉन सीबी या चार पैकी तिघांच्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत तर तीन व्हॅल्यू पुट केल्या राहिलेली सीबी सॉरी राहिलेला एसी फाइंड करायचं होतं तो किती झाला फाइंड मिळाला आपल्याला एसी इज इक्वल टू 10.5 युनिट